बीजेपी की ओर से सांसद नवनीत राणा ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इससे पहले नवनीत राणा अमरावती के ग्राम देवता अंबा देवी मंदिर में जाकर अंबा देवी की महाआरती की। इस महाआरती में बीजेपी सांसद अनिल बोंडे मौजूद रहे। आज बीजेपी ने नवनीत राणा के लिए एक भव्य प्रचार सभा का आयोजन किया है। इस अभियान बैठक में उप मुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस और भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुड़े शामिल हुए। इसी बीच नवनीत राणा ने विश्वास जताया है कि मैं आज देवी के मंदिर में आशीर्वाद लेने आई हूँ। साथ ही नवनीत राणा के जाति प्रमाण पत्र मामले पर आज फैसला सुनाया जाएगा। इस पर बात करते हुए नवनीत राणा ने प्रतिक्रिया दी है, मैंने हमेशा संघर्ष किया है, पिछले 12 से 13 साल से संघर्ष कर रहे हैं, इसलिए लोगों को पता होना चाहिए कि यह क्या है। नवनीत राणा ने जवाब दिया है कि भगवान जो करेगा वही करेगा। जे आमची अमरावती आराध्य दैवत आमची अंबा देवी चित्रभूमी प्रार्थना के लिए आरती के लिए कि जे शक्ति या पूर्ण मतदार संघात आणि विदर्भामध्ये जे अंबा देवीचे आशीर्वादांनी आमचे सगळे त्यांचे लेकरांवर आहे, तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आली की जी ताकदनी मी गेल्या 5 वर्षापासून आज अमरावतीमध्ये माझे महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांची आवाज बनली, ते आज आई अंबाची चरणी प्रार्थना करून एक मुलगी म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आली आणि मी आशीर्वाद घेतला, आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचं फॉर्म नामांकन भरणार आहे आणि ती ताकद आमच्या पाठीशी राहावी एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीनी डेडिकेशननी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनली आणि त्याच ताकदीने आपले विचार, आपली आयडियोलॉजी आणि धर्म ही मेरा कर्म आहे, कर्म ही मेरा धर्म आहे या अंबादेवीची चरणी मी साकडा घातला आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात केली। आज तुमच्या जातवैधता प्रमाणपत्रावर कोर्टात निकाल येणार असल्याची माहिती आहे, कसं पाहता, काय निकाल येणार आहे, काय नेमकं साकडं घातलं अंबादेवीला? मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझ्या क्षेत्राचे लोक, माझ्या देशाच्या लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे, तेवढीच देवी चरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे, एवढंच मी सांगू शकते। निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे, काय योगायोग आहे? योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, इथे निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल, कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल, तर मला वाटते बस देवाचरणी साकडेच घातलं आहे, जे खरं आहे ते बाहेर येऊ द्या। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।